माऊलीचा अखंड जयघोष, वैष्णव आणि भाविक भक्तांची उपस्थिती आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वांचा गोल रिंगण सोहळा, अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या बामणी इथं रिंगण सोहळा संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या 127व्या वर्षानिमित्त पांडुरंग भजनी मंडळातर्फे या रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री क्षेत्र आळंदीच्या रिंगण सोहळ्याच्या धर्तीवर या सोहळ्यातील अंकलीकर शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांना पाचारण केलं होतं. सकाळी 8 वाजता श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर येथून मानाचा रथ वीणा आणि अश्वपूजनाने या दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. या सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत आबाल वृद्ध भाविक सहभागी झाले होते. 11:30 वाजता मुख्य रिंगण सोहळ्यावेळी प्रथम पताकाधारी वारकऱ्यांसह श्रींचा रथ, प्रवचनकारांची प्रदक्षिणा झाली. यानंतर डोळ्याचे पारणे फेडणारा असा मेंढ्यांचा रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी रणरणत्या उन्हात देखील भाविकांनी देहभान हरपून रिंगण सोहळ्यातील माती बाळी लावण्यासाठी गर्दी केली. मानांच्या अश्वांच्या 5 प्रदक्षिणाचा मुख्य रिंगण सोहळा यावेळी पार पडला. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.